तर महाराष्ट्र भूषण हा महासोहळा आज पार पडणार आहे आणि याचं संपूर्ण महाकवरेज तुम्हाला फक्त न्यूज 18 लोकमतवर पाहता येणार आहे दिवसभर. त्यामुळे आता बुलेटिन मध्ये पाहणार आहोत 100 गावं 100 बातम्या वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आले असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राजकीय रणनीतीवर चर्चा केलेली आहे. तसंच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून शहा यांनी निवडणूक तयारीचा आढावा घेतला. महाविकास आघाडीची नागपुरात आज वजमूठ सभा पार पडणार आहे. या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली असून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. या सभेला महाविकास आघाडीचे नेते उपस्थित असतील. नागपूरमध्ये महाविकास आघाडीची सभा होणार असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि या सभेचं प्रमुख आकर्षण उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे होणार आहेत. तेजस हे भाषण न करता प्रेक्षकांमध्ये बसून सभा पाहतील अशी माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना गोधरा प्रकरणातून बाळासाहेबांनी वाचवलं, आज तेच शिवसेनेला हिंदुत्व शिकवतात असा टोला खासदार अरविंद सावंत यांनी लगावलाय. यवतमाळमध्ये ठाकरे गटाच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते. सध्याच्या राजकीय परिस्थितीला लोक कंटाळलेले आहेत, तुम्ही काय करता, यापेक्षा शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, शेतकरी आत्महत्या थांबल्या पाहिजेत असं म्हणत सत्ताधारी आणि विरोधकांवर छत्रपती संभाजीराजे यांनी निशाणा साधलाय. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे युतीमध्ये येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान अजित पवारांसोबतच बरेच आमदार आहेत, मात्र कोणतेही लग्न व्हायचं असेल तर तिथीची गरज असते आणि तिथी लवकरच येईल असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं. जिल्हा परिषदांमध्ये 75,000 पदांची सरळ सेवेनं भरती करण्याचा शासनानं घेतलेल्या निर्णयानुसार 19,000 पदं भरण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया अद्यापही सुरू झाली नसल्यानं ग्रामविकास विभागानं नाराजी व्यक्त करत भरतीला प्राधान्य देण्याचा आदेश देण्यात आलाय. दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या स्मरणार्थ सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही सभा संध्याकाळी जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. शरद पवार, नितीन गडकरी, रामदास आठवले, उदय सामंत आणि चंद्रकांत पाटील सभेला उपस्थित असतील. ब्रेक नंतर आपलं स्वागत आणि आता पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. सांगलीत ऊस वाहतूकदारांचा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याला राजू शेट्टींसह इतर शेतकरी नेते उपस्थित असतील. ऊसतोडणी मुकादमांकडून दरवर्षी होणारी कोट्यावधींची फसवणूक, त्यातून देशोधडीला लागणारे ऊस वाहतूकदार आणि त्यांच्या वाढलेल्या आत्महत्या, ऊसतोडणी करार यासंदर्भात मेळाव्यामध्ये चर्चा केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यात प्रशांत दामले यांच्या नटराज पॅनलचे उमेदवार चंद्रशेखर पाटील आणि अपक्ष उमेदवार यशवंत येवलेकर यांच्यामध्ये लढत होते. धुळे जिल्ह्यातील 300 मतदार आपला या नाट्य परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत. अहमदनगरमधील अकोले तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे. समशेरपूर टाकाहारी सावरगाव पाठसह परिसरात गारपीट झालेली आहे. गारपीट आणि अतिवृष्टीमुळे या भागातील शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं. या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.